उपवास उपवास म्हणजे काय काहीच खायचं नाही पण आपण काय ऍड करणार सगळं सिम्पल कार्ब्स ऍड करणार साबुदाना बटाटा वगैरे आपण आपल्या माइंड सोबत प्ले करतोय आपलं मेकॅनिझम ही आपली मशीन आहे राईट आपल्याला कॉन्स्टंटली वर्क करू त्याला काहीतरी ब्रेक पाहिजे रे ब्रेक झालं की मग ते अजून इफिशियंटली वर्क करते इफिशियंटली नाही होणार बट इव्हेंच्युअली वेन यू प्रॅक्टिस तुम्ही हेल्दी इटिंग स्टार्ट केली तुम्ही महिन्याभर चांगलं खायला लागले तो एक दिवस असं येतो तुम्हाला तुम्हाला भूकच लागत नाही हो कंटिन्यूस भाकरी म्हणजे मी तर म्हणते की भाकरीच खा चपाती खाऊच नका कम्पॅरेटिव्हली पूर्वजांची लाईफस्टाईल तुम्ही बघा काय होते त्यांची लाईफस्टाईल कॉन्स्टंट शेतात असायचे कॉन्स्टंट त्यांचं मेटाबॉलिझम किती फास्ट होतं कोणतेही आजार नव्हते कोणते हॉर्मोनल बॅलन्स नव्हते आज आपल्याला डायबिटीज आहे बीपी आहे आणि आपण म्हणतो पूर्वजांसारखं खायचं ते बरोबर नाही आहे राईट प्रोटीन आर लाईक युअर प्रोटेक्टर्स की आम्ही तुमची प्रोटेक्शन करू तुम्हाला कधी काही लागलं जखम झाली तर कोण हील करतं ते आणि प्रोटीनकडेच तेवढी क्वालिटी बाकी कोणत्याच न्यूट्रियंट्समध्ये जसं की फॅट्स अँड कार्ब्स मध्ये ती क्वालिटी नाही आहे कोणताही डॉक्टर तुम्ही गेला डॉक्टर एवढंच म्हणतो एक्सेस प्रोटीन डज डॅमेज युअर किडनी याकडे आपण फोकसच देत नाही आपण फक्त प्रोटीन वाचलेलं आणि किडनी डॅमेज एवढं आपलं रिलेशन माहिती आहे मग कार्ब्समध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे सिम्पल कार्बोहायड्रेट्स येतात एक म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स येतात तुम्ही तेवढा एनर्जी एक्सपेंडिचर करताय का तुम्हाला जर वॉकिंग करायचं तुम्ही 5-7 तास वॉकिंग करा मग बटाटा घेऊन वॉकिंग करा सो ते नाही पॉसिबल राईट सो तेव्हाच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्यावे कॅलरी काउंट तरी साधारणतः तुम्ही किती ठेवता का ते डिपेंड्स पर्सन टू पर्सन डिपेंड्स ऑन जसं मी तुम्हाला सांगितलं की आता लेबर वर्क म्हणजे जास्त काम करतो राईट किती तास काम करतो राईट एखादा आय टी मध्ये प्रोफेशनल आहे एखादी हाऊस वाईफ आहे प्रत्येकाचं जे एनर्जी एक्सपेंडिचर असतं ते खूप फ्लक्च्युएट होतं राईट पण एक जर तुम्हाला ओव्हरऑल एक अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर तुमच्या बॉडी वेट कन्सिडर एखाद्याचं 60 किलो वजन आहे तर तुम्ही 1.5 ग्राम इंटू 60 kg तुमचं जे वेट असेल तेवढं इज इक्वल टू ग्राम ऑफ प्रोटीन खाल्लं पाहिजे राईट हे इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा तुमचं प्रोटीन इंटेक तेवढा असेल म्हणजे उरलेली भूक आहे ती तुम्ही फॅट्सनी किंवा थोडंसं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ॲड करून तुम्ही स्वतःला सस्टेन करू शकता बट इफ समवन इज डुईंग इन यु नो लाईक इंटरमिडिएट आहे जसं की मी माझ्या वजनापेक्षा 2 किलो जर मी डेडलिफ्ट करत असेल विच इज लाईक 2 टाइम्स ग्रेटर लाईक राईट मग त्याला इंटू 2 करायचं आणि समवन हु इज व्हेरी ॲथलेटिक अँड ही इज इन कॉन्स्टंट परफॉर्मन्स मग त्याला थोडं जास्त 2.5 आता तुम्हाला असं वाटेल प्रत्येकाला हा प्रश्न पडतो जर मॅम एवढ्या प्रोटीनबद्दल बोलताय एवढा इंटेक तुम्ही वाढवताय वेरॅज महाराष्ट्रीयन लोक ऑर मेनी इंडियन पीपल एवढा प्रोटीन कन्झ्युमच करत नाही बिकॉज दे फील की प्रोटीन डज डॅमेज देअर किडनीज राईट बट असं नसतं कोणताही डॉक्टर तुम्ही गेला डॉक्टर एवढंच म्हणतो एक्सेस प्रोटीन डज डॅमेज युअर किडनी एक्सेस हा शब्द आहे ओके तर याकडे आपण फोकसच देत नाही आपण फक्त प्रोटीन वाचलेलं आणि किडनी डॅमेज एवढं आपलं रिलेशन माहिती आहे सो एक्सेस म्हणजे काय असतं कन्सिडर एखादा जर 60 किलो वजन आहे तो मॅक्स टू मॅक्स 150 किंवा 160-170 ग्रामपर्यंत प्रोटीन खाऊ शकतो त्यापुढे इच्छाच होणार नाही खायची प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते त्याच्या वजनानुसार हा आपण हा एवढा आहे की जर माइंडसेट खूप स्ट्रॉंग असेल आणि त्याने 300 ग्राम प्रोटीन सलग खातोय मग ते इफेक्टफुल असेल मग ऑब्व्हियसली तुमचं जे किडनी ते फिल्टरेशन करू शकणार नाही ग्लोबलायझेशन होणार नाही ग्लोब्युल्स असतात इंटरनल किडनीजमध्ये ते फिल्टर करत नाही सो हा हे ॲस्पेक्ट आहेत पण वॉट अबाउट दॅट इज व्हेरी एक्सेस आणि जे तुम्ही कंटिन्युअस करताय रोज तुम्ही जर 300 ग्राम प्रोटीन खाताय म्हणजे पहिली गोष्ट फर्स्ट थिंग तो माणूस खाऊ शकणार नाही दुसरी थिंग जर खावं तसं मेंटल स्टॅबिलिटी खूप स्ट्रॉंग आहे मला खायचंच आहे तर ऑब्व्हियसली ते ॲडवर्स इफेक्ट होणार आहे कोणती गोष्ट तुम्ही एक्सेस प्रमाणात केली की ते ॲडवर्सली इफेक्ट होतंच तुमच्या बॉडीवर सो तुम्हाला काय लागतं बॅलन्स इन युअर लाईफ सो हेन्स आय मस्ट से की हा जो मिथ आहे तो डोक्यातून काढून टाका एक नॉर्मल प्रोटीन इज इक्वल टू युअर बॉडी वेट ते तुम्ही कंपल्सरी खाल्लंच पाहिजे बिकॉज प्रोटीन एक असा ॲस्पेक्ट आहे आपण न्यूट्रियंट्सबद्दल बोललो की प्रोटीन्स येतो फॅट्स येतात आणि कार्ब्स येतात सो प्रोटीन म्हणजे काय असतात प्रोटीन आर लाईक युअर प्रोटेक्टर्स दोज आर लाईक अ वॉरियर्स की आम्ही तुमची प्रोटेक्शन करू तुम्हाला कधी काही लागलं जखम झाली तर कोण हील करतं ते आणि प्रोटीनकडेच तेवढी क्वालिटी बाकी कोणत्याच न्यूट्रियंट्समध्ये जसं की फॅट्स आणि कार्ब्समध्ये ती क्वालिटी नाही आहे ओके वाय फॅट्स आर नेसेसरी फॅट्स खूप इम्पॉर्टंट असतात जे तुमचे काय हॉर्मोन्स असतात जसं की तुमचं सेक्शुअल हॉर्मोन्स कन्सिडर करू जसं मी आता तुम्हाला कॉर्टिसॉलबद्दल बोलले तो पण एक हॉर्मोन आहे जसं की अदर वेरियस हॉर्मोन्स ओके इन आर बॉडी सो वाय दॅट इज इम्पॉर्टंट त्याचं काम करण्यासाठी त्यांना फॅट्स लागतातच बिकॉज त्यांना ते देवाने दिलं आहे मे बी की अंटिल अनलेस यू वॉन्ट गेट फॅट यू वॉन्ट वर्क प्रॉपरली हॉर्मोनसाठी फॅट लागतं या इज इक्वल टू फॅट त्यांचं छान रिलेशन आहे बट देर आर अदर हॉर्मोन्स एज वेल की ज्यांना प्रोटीन्स लागतात बट मेन आपण फॅट्सवर वर्क करतोय सो फॅट्स इज इक्वल टू हॉर्मोन्स जसं की फॉर एक्झाम्पल लोकांचा खूप प्रश्न असतात की हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सेक्शुअल हेल्थ एज वेल राईट बिकॉज यू कॅन हॅव यू शुड हॅव अ गुड यु नो मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम छान पाहिजे यू शुड बी ऍक्टिव्ह थ्रू आउट द डे ॲट द सेम टाईम तुम्ही स्लीपिंग आवर्स चांगले पाहिजे बट यू शुड ऑल्सो इन्क्ल्यूड गुड अमाऊंट ऑफ फॅट्स इन युअर डायट
fats in the form of you can have egg yolk, or if someone eats meat then it's good, किंवा मग curd or ghee is a very main aspect. आपल्या इंडियन किचन मध्ये घी तर खूप मेन एस्पेक्ट आहे. सो त्या ओपन इंटेक केल्यानंतर यू कॅन गेट फॅट्स. वॉट अबाउट कार्बोहायड्रेट्स दॅन? इट्स अ रिअल क्वेश्चन. लाईक काही लोक म्हणतात काब्स घ्यायचेच नाही, काय म्हणतात खात जा काही प्रॉब्लेम नाही आहे. काब्स ॲक्च्युली डिपेंड्स ऑन द जेनेटिक्स, हाऊ युअर जेनेटिक्स वर्क. नाव बीन अ न्यूट्रिशनिस्ट मी प्रत्येकाचे जेनेटिकल रिपोर्ट नाही काढू शकत, बिकॉज जेनेटिकल रिपोर्ट ॲक्च्युली कॉस्ट यू अराउंड 15,000 रुपीज. ओके, अँड पीपल आर नॉट दॅट मच अफोर्डेबल टू गो फॉर द जेनेटिक काउन्सिलिंग. ओके, सो मग या ठिकाणी आय डू चेक इन द वन वीक ऑफ स्पॅन की त्याची बॉडी कशी रिॲक्ट करते काब्सला, राईट? एक अंडरस्टँडिंग येऊन जाते बिकॉज इट इज गोईंग वेल. म्हणजे तो जेव्हा व्यक्ती सांगते की आता मला छान वाटते, मला फ्रेश वाटते, म्हणजे हा काब्स आर रिअली वर्किंग ऑन इट, बिकॉज इंटरनली फील होते. बरं, एक्सटर्नली तुझं वजन कमी हो जास्त हो डझंट मॅटर, what makes you feel internally, that is the main essence of healthy living lifestyle. Okay, so sometimes it feels for the people, oh no, mala constipation hota hai, mala nahi mala tras hota hai, samjhun jata ki nahi ja he je mi ka carbs le the important nahi hai. Mata normal lokanni je aplya sarke lok hai normal lifestyle wale, matani konte carbs ghyave, right? Ma carbs madhe don prakar etat, ek mhanje simple carbohydrates etat, ek mhanje complex carbohydrates etat. Ata tumhi nehmi aikle simple carbohydrates in the form of like potato. ओके, लोक जिमला जायच्या आधी पोटॅटो घेतात. का घेतात? बिकॉज वेन सिम्पल कार्बोहायड्रेट जेव्हा आपण इंटेक करतो त्याच्यामध्ये आपली व्हॉट आय कॅन से एनर्जी लेवल्स असतात ते लगेच इन्स्टंटली बूस्ट होतात, राईट? ते इन्स्टंटली बूस्ट झाल्यामुळे दे कॅन म्हणजे ते एनर्जी आहे ती वर्कआउटमध्ये युटिलाइज होते, राईट? की आता एनर्जी एक्सपांड झाली, लगेच वर्कआउटमध्ये आपण इन्व्हेस्ट केली, झालं संपलं काम त्यांचं, एनर्जी मिळाली, खूप छान छान प्रकारे वर्कआउट झालं, मसल ग्रोथही झाले. मग जे हाऊस वाईफ आहे ती म्हणून मग मी पण घेते, मी वॉकिंगला जाते ना, मी का नाही पोटॅटो घ्यावं? ओके, सो इफ शी इज टेकिंग दॅट पोटॅटो कन्सिडर, बट तुम्ही तेवढा एनर्जी एक्सपेंडिचर करताय का? ओके, कंपॅरेटिव्हली वेन यू डू मसल ट्रेनिंग, एक्सेसिव्ह मसल ट्रेनिंग, तर तेव्हा ती युटिलाइज होऊन जाते. बट इफ यू आर डुईंग अ नॉर्मल वॉक, तुम्हाला जर वॉकिंग करायचं तुम्ही 5-7 तास वॉकिंग करा, मग बटाटा घेऊन वॉकिंग करा, इज इट पॉसिबल? टेक्निकली वी आर इन अ व्हेरी बिझी यु नो लिव्हिंग कल्चर, या सो ते नाही पॉसिबल. मग त्यावेळेस काय घ्यावं, राईट? सो त्यावेळेस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्यावे. मग कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये काय असतं की जेव्हा आपण ते कार्बोहायड्रेट्स इंटेक करतो आपल्यामध्ये हळूहळू एनर्जी येते, एका थोड्या इन्सुलिन स्पाईक होतं आपण म्हणतो, इन्सुलिन स्पाईक म्हणजे ती एनर्जी स्पाईक होते, हळूहळू अशी स्पाईक होत राहते. मग ती आपण थ्रूआउट द डेमध्ये यूज करू शकतो, युटिलाइज करू शकतो. मग कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये कोणते येतात? ते म्हणजे आपली जोवार रोटी असेल, ओट्स असतील. ओके, सो दीज आर लाईक अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. सो ॲज अ बिगिनर इफ यू वॉन्ट टू कन्झ्युम कार्बोहायड्रेट्स, यू फील लाईक नाही मी कापशू आहे, नाही बरोबर, नाही जमणार, मग चपातीऐवजी तुम्ही भाकरी खा, ज्वारीची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा. आजकाल रागी मिळतं, रागीचे डोसे करतात, राईट? सो यू कॅन कन्झ्युम दॅट थिंग. रागी म्हणजे ते उपवासाचं असतं? मिलेट, 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 मिलेट इज कॉल्ड एज रागी. अच्छा, तर कॉम्प्लेक्स कार्बोज जसं तुम्ही म्हणले ते ब्रेकडाऊन करायला खूप अवघड आहे, त्यामुळे ते मोस्टली डे टू डे यूज मध्ये आपण कन्झ्युम करत नाही. कारण की सिम्पल काप जसं आपलं नॉर्मल चपाती वगैरे आपण रोज खातो, तर साधारणतः चपातीच्या ऐवजी कंटिन्यू भाकरी चालेल का? हो, कंटिन्यूस भाकरी म्हणजे मी तर म्हणते की भाकरीच खा, चपाती खाऊच नका. आणि मग कसं माहिती का, आपली एक मेंटॅलिटी सेट झालेली आहे. आपली एक मेंटॅलिटी कशी माहिती का नॉर्मल लोकांची, की आपले पूर्वज खात होते मग आपण पण खायला हवं, ठीक आहे? कंपॅरेटिव्हली पूर्वजांची लाईफस्टाईल तुम्ही बघा, काय होती त्यांची लाईफस्टाईल? कॉन्स्टंट शेतात असायचे, कॉन्स्टंट त्यांचं मेटाबॉलिझम किती फास्ट होतं, कोणतेही आजार नव्हते, कोणते हॉर्मोनल बॅलन्स नव्हते. आज आपल्याला डायबिटीज आहे, बीपी आहे, आणि आपण म्हणतो पूर्वजांसारखं खायचं, ते बरोबर नाही आहे, राईट? कारण मग त्यांच्यासारखी लाईफस्टाईल खरं आहे का आपली? लाईफस्टाईल म्हणजे त्यांना जेनेटिक्स स्ट्रॉंग होते, आज आपलं तेवढं जेनेटिक्स स्ट्रॉंग नाही आहे. आणि त्यामुळे काळानुसार आपल्याला जे आपल्या जेनेटिक्सला सुटेबल असेल तसं फूड इनटेक केलं पाहिजे. सो राईट नाऊ आय मस्ट से आय हॅव्हन्ट सीन सो मेनी क्लायंट्स इन माय लाईफ की ज्यांचं एवढं जेनेटिक्स स्ट्रॉंग आहे आणि ते चपाती कॉन्स्टंट खाऊ शकतात. नाही पॉसिबल. एका पॉईंट नंतर ते ॲक्च्युली तुमचं डॅमेज करेल इंटरनल, ते आपल्याला आत्ता इन्स्टंट कळत नाही. बट यु नो आफ्टर अ सर्टन इंटरवल ऑफ टाईम, एक यु नो 5-10 वर्षानंतर तुम्हाला ते रिझल्ट दिसायला स्टार्ट होतात. एक एज नंतर पण ते उद्भवत आपण म्हणतोय मराठी. सो दॅट हॅपन्स इव्हेंच्युअली. चपातीने शुगर पण वाढते ना? हा, चपातीचा सिम्पल कार्बोहायड्रेट जसं मी आता एक्सप्लेन केलं पोटॅटोचं, तर सेम इज अ काइंड ऑफ अ चपाती. तसं मग हिडन शुगर्स कोणकोणत्या, आपण डे टू डे आपण जे जेवण करतो त्यात हिडन शुगर्स कोणकोणत्या पदार्थात आहे? सी आपण इंडियन लोक शुगरशिवाय राहू शकत नाही. आता म्हटलं मी तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करा, कॉम्प्लेक्स मध्ये तर शुगर आहेच ना.
कोणत्याही काब्समध्ये म्हणणं शुगर आहेच. ओके, तर मग ती जर कॉम्प्लेक्स मी का सांगितलं, बरं शुगर आपल्याला करायचं आहे कन्झ्युम, म्हणजे काब्स हे कंपल्सरी ठेवायचं असं जर तुमचं मेन आहे की नाही मला काब्स पाहिजेच, मग जी शुगरची इंटेन्सिटी जिथे कमी मिळू शकते ती आपण शुगर कन्झ्युम केलं पाहिजे. जी डायरेक्ट शुगर ती नाही केली पाहिजे, जसं डायरेक्ट म्हणजे आपण एक स्पून आपण चहामध्ये टाकतो, एक स्पून आपण कॉफीमध्ये टाकतो, ती अवॉइड करायची. बरं इनिशियली काही काही लोकांना खूप टूथ असतं त्यांचं, स्वीट टूथ असतं, राईट, मग ते स्वीट टूथ आपण अवॉइड करण्यासाठी मग आधी आपण जॅगला स्वीट झालं पाहिजे, महानीला स्वीट झालं पाहिजे, आणि हळूहळू मग ते रिमूव्ह केली देन यू विल फील लाइटर इन युअर लाइफ. सो या दीज आर द रेमेडीज ऑफ शुगर. फॅटी लिव्हरचे इश्यूज यायला लागले, ते कशा कारण येतात? सो फॅटी लिव्हर्स मोस्टली काय होतं की फर्स्ट इज लाईक लाईफस्टाईल प्रॉब्लेम. आता लाईफस्टाईल प्रॉब्लेम मध्ये पण खूप सेक्टर्स आहे. फ्रूट डाएट केलं तुम्ही तरी फॅटी लिव्हर होऊ शकतं. अच्छा, फ्रूट डाएट मध्ये फ्रूट डाएट, ठीक आहे बोला तुम्ही. आय जस्ट टेल यू द एस्पेक्ट ऑफ इट फॅटी लिव्हरचे. फर्स्ट इज लाईक यू आर लिव्हिंग व्हेरी लथर्जिक लाईफ, यू आर सिटिंग ऑन वन प्लेस, यू आर नॉट मूव्हिंग, ओके, दॅट विल एफेक्ट. पण ते करताना सुद्धा इफ यू आर इटिंग बर्गर पिझ्झा अँड एव्हरीथिंग ऑल द बॅड थिंग्स, दॅट इज ऑल्सो लीड टू फॅटी लिव्हर. सेकंड इज लाईक युअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर लिव्हर, दॅट ऑल्सो एफेक्ट. दॅट यू कॅन से अल्कोहोल ऍट द सेम टाइम अल्कोहोल, बट द पर्सन हू इज कन्झ्युमिंग मोर अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज ऍक्च्युअली स्ट्रेसफुल इन हिज ऑर हर लाईफ. ओके, सो दीज ऍस्पेक्ट. अँड सेकंड वॉट आय द मेन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट विल टॉक अबाउट द फ्रूट डायट, इट ऑल्सो लीड टू दॅट. सो मग लोक म्हणतात मग डिटॉक्स डायट नाही करायचं का, मग वॉट इज डिफरन्स बिटवीन डिटॉक्स डायट अँड फ्रूट डायट? ठीक आहे, डिटॉक्स डायट मीन्स वॉट आय कॅन से इज लाईक डोंट इट एनिथिंग, हॅव दॅट वन डे इन युअर लाईफ. जसं आपण म्हणजे आपल्या पूर्वजांपासून बघतो एकादशी वगैरे असं, ते काय असतं? ते डिटॉक्सिफिकेशन असतं. आपण आपल्या बॉडीला हा उपवास, उपवास म्हणजे काय? काहीच खायचं नाही. पण आपण काय ऍड करणार? सगळं सिम्पल काब्स ऍड करणार, शाबुदाना, बटाटा वगैरे. आपण आपल्या माइंड सोबत प्ले करतोय. पण व्हॉट इज डिटॉक्स ऍक्च्युअली? व्हॉट इज एकादशी? इज लाईक जे आपलं मेकॅनिझम, ही आपली मशीन आहे, राईट? आपल्याला कॉन्स्टंटली वर्क करू, त्याला काहीतरी ब्रेक पाहिजे, राईट? ब्रेक झालं की मग ते अजून इफिशियंटली वर्क करते. सो कन्सिडर डिटॉक्स डायट एज अ लिक्विड डायट. पण त्या डिटॉक्स डायटमध्ये मग काय घेतलं पाहिजे तुम्ही? तुम्ही लिंबू पाणी घेतलं पाहिजे किंवा तुम्ही बटर मिल्क घेतलं पाहिजे, राईट? इन द फॉर्म ऑफ लाईक थोडी ग्रीन टी वगैरे तुम्ही घेऊ शकता. पाण्याचा इंटेक जास्त पाहिजे, बट यू विल फील लाईक ओ दिवसभरात मला खूप भूक लागते, मी नाहीच करू शकत. इनिशियली नाही होणार, बट इव्हेंच्युअली वेन यू प्रॅक्टिस, तुम्ही हेल्दी इटिंग स्टार्ट केली, तुम्ही महिन्याभर चांगलं खायला लागले, तो एक दिवस असं येतो तुम्हाला वाटतं मला भूकच लागत नाही. दॅट इज कॉल्ड एज युअर एकादशी. एक्झॅक्टली.